हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित असून कोणत्याही जाती धर्म समुदाय वा संस्थेच्या व्यक्तींना दुखावण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा हेतू नाही. कातकरी समाजाचे मुद्दे मांडताना काही घटनांचे नाटकीयकरण करण्यात आले आहे आणि पोलीस वा अन्य कुठल्याही संस्थेला वाईट पद्धतीने दाखवण्याचा वा त्यांची बदनामी करण्याचा आमचा मुळात कुठलाही उद्देश नाही. एकोणीसशे 1947 साली भारत स्वतंत्र झाला. आपल्या देशाला लाभलेले स्वातंत्र्य हा चमत्कार नसून आपल्या वीर पुत्रांच्या रक्ताची देणगी आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी देशात ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलने होत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून सुशिक्षित अशिक्षितच काय तर अगदी तळागाळातल्या लोकांचाही यात उत्स्फूर्त सहभाग होता. तर कित्येक वीर पुत्रांनी या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आपल्या देशाचा इतिहास याच वीर पुत्रांच्या बलिदानाची गाथा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सुवर्णपान या चित्रपट रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या भारताच्या हजारो वीर पुत्रांना हा चित्रपट सादर समर्पित. इकडे जरा. अरे त्या चिरनेर गावची काय भानगड आहे? चिरनेर गावची ना, त्यांना अ दर्जाची प्रेक्षणीय मान्यता हवे. अस हा, जा फाईल घेऊन ये त्यांची चिरनेर गावची. आलो लगेच. हा साहेब, फाईल. हा. अरे हे काय, आपण त्या गावाला क दर्जाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून मान्यता दिली आहे ना?
हो तरी या गावकऱ्यांना कशाला हवा आहे अदर्ज्या हो काय तर आणि दिला तरी गाव गावत राहणार आहे ना मग काय करायचंय कोणी गावची माणसं कमी शिकलेली असली ना तरी अ ब क ह्याचा अर्थ नेमका कळतो त्यांना तेवढंच तर त्यांना बारक्या बालवाडी शिकवतात जा घेऊन ये काय आता अरे थंडा घेऊन ये अच्छा 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 मग असं पूर्ण म्हणा ना थंडा आणि हो हा आणि तो थंड आहे का बघायला पिऊन येऊ नको पिऊन हा मी शिव 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 मी पित नाही जा हात लावला तरी समजेल हा लावतो हे काय हात अरे बॉटलला हात लाव बॉटल थंडा आणतो हा अरे नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार मला बोलवलं असत तर मी आलो असतो ना कशाला 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 म्हटलं आपणच जावं काय काय चाललंय काय तुमचं म्हटलं म्हटलं टेबला खालन टेबला वरन काय रक्कम बिक्कम जमा झाली की नाही बघायला आलोय नाही साहेब अरे वा ही चेन्नईची फाईल अजून इथेच आहे हा नाही म्हणजे अजूनपर्यंत इथेच का खोळंबले माझ्यापर्यंत का नाही पोहोचली ओ साहेब घेऊनच येणार होतो तुमच्याकडे फाईल पण मी म्हटलं आपल्या परीने करावं काय महत्वाचं नाही त्या फाईल मध्ये हा जाऊन दे ना साहेब सोडून द्या सोडून द्या ए कुठं झाला ही बाहेरची दिशा आहे कुठं झालास बाहेर चाललो मी इकडे इकडे इथे उभा रा काय आहे तुला कळायला आणि वळायला फारसा वेळ लागत नाही हे काय आहे काय थंडा कोणासाठी आणला तुमच्यासाठी बघतोस त्यांच्याकडे बोलतो तुमच्या त्यांना काय घाबरतो सगळा होत लवकर शाबास द्या इकडे झालं ना होतून मग जा ना आता जा याला पण सवय दिसते बाटली बघत गेलं तुमचीच माणसं हो साहेब ते असू दे जाधव ते चिरनेर गाव जे आहे ना हा ते अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे हो 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 तिथे धबधबा इतका छान वाहतो ना की जवळजवळ गाव न्हाऊन निघेल हो 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 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुतात्म्यांचं रक्त तिथे सांडलेलं आहे असं ते गाव पण आहे नाही का हो 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 मग अशा गावाला प्रेक्षणीय स्थळ म्हणून मान्यता मिळायला काय हरकत आहे नाही का वाटलं मला मग मिळत का नाहीये साहेब त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी येणार होता ना तुमच्याकडे हो का चर्चा वगैरे काही नको एक 5-6 जणांची समिती नेवा तुम्ही तिकडे गावाला जा गावची पाहणी करा आणि गावकऱ्यांनी नमूद केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथे आहेत की नाही ते पहा आणि पुढच्या 7 दिवसात त्याची फाईल तयार करून ती माझ्याकडे आली पाहिजे कळलं म्हणा हो वाटलंच ही सवय काय जाणार नाही आणि हो तुम्ही 5-6 जण पुढे वा मी मागून त्या गावात येतोच आहे हो साहेब तुम्ही कशाला असू दे आपलं तेवढंच मला पण काय ना हे दादा मला तुम्हाला थोडस विचारायचं होत हा विचार ना काय आहे या मंदिराचे सगळे गज आहेत ना ते एकाच कलरचे आहेत पण तो एकच गज लाल कलरचा आहे असं का बर त्याला जे छिद्र आहे ना ते कसलं आहे त्याला मी हात लावला ना तर माझ्या हातात अशी ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटलं म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो समजलं मला तुम्हाला काय विचारायचं पण तुम्ही आहेत कोण हा आम्ही शासनाचे अधिकारी होतो आम्ही शहरातून गावात आलो आहे काय तुमच्या गावानं शिफारस केली होती की तुमच्या गावाला अ दर्जाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून मान्यता द्यावी त्याकरता हे गाव योग्य आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे म्हणजे तुम्ही शासनाचे अधिकारी हो काय करणार त्याला
गावाची तपासणी करायला आलेत. पण त्याआधीच इतिहासाशी तुमचा संबंध आला तर. हो आलाय, यायला पाहिजे ना. जणू या गावाला त्याचा इतिहास सांगण्याची काही झाली असं. असो, आता राहिलाच प्रश्न तुमच्या उत्तराचा. तरी तो गज लाल का? हा, त्यासाठी 85 वर्ष पूर्वी जावा लागेल. रायगड जिल्ह्यातील चिरनेरे हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश विरोधी संघर्षात इतर देशवासियांप्रमाणे ह्या जिल्ह्याचाही सहभाग होता. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण त्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सहभागी झालेले आपले स्वातंत्र्यवीर आजही आपल्यापासून उपेक्षितच आहेत. रायगड जिल्ह्यातील चिरनेर, दिघोडे, छोटी जुई, मोठी जुई, पांडिवे, कोपरोली आणि खोपटे या गावातील देशभक्तांनीही ब्रिटिश विरोधात रण फुंकले. त्यांच्यात पेटलेल्या देशभक्तीची, स्वाभिमानाची ही ज्वाला आजही स्तंभ रूपाने आपल्या जिवंत आहे. दादा, तुम्ही म्हणाल की ते सगळे क्रांतिकारक तरुण होते म्हणून, पण या स्मारकाकडे पाहिलं की असं वाटतं ते वयस्कर आहेत. आहेत ना, मी कुठं नाही म्हटलं. पण त्याच्या मागे एक जिव्हाळ्याचं कारण आहे. आता 1930 मध्ये त्यांचं वय 20 ते 25 वर्ष होतं. बरोबर, त्या गोष्टीला 85 वर्ष झाले. आता ते 20-25 वर्ष आणि ही 85 वर्ष मिळून 110 वर्ष झाले. आता एखादा व्यक्ती 110 वर्ष जिवंत असता तर तो किती वयस्कर वाटला असता. त्या मानाने हे स्मारक तरुणच आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुमच्या बोलण्यातनं त्यांचा जिवंतपणा जाणवतो. अरे वा, अजूनही या गावात लंगोटीवर मुलं फिरतात. नाही नाही, तुमच्या हसण्याचा राग नाही आला मला. हां, अहो याच्यापेक्षाही लहान कपडे घालायचा आमचा नाग आहे. तो ना कपडे जरी लहान घालत असला तरी त्याची कीर्ती मात्र महान होती. आजही तुमच्यासारखे पूर्ण कपडे घातलेले शिक्षित लोक गर्वाने नाव घेतात आमच्या नाग्याचं. कोण असर तो? नाग्या, नाग्या माधो कातकरी. अरे नाव काय तुझं? म्या नाग्या, नाग्या माधू कातकरी. तुम्हाला सांगितलं होतं ना जंगलातून लाकडं नाही न्यायची म्हणून. सर्वांना ताकीद देऊन परत आलास होय.
अहो आमचा जरानं आम्हाला चोरी होय. अहो पाला पाचोळा जमा करायला आलो होतो. वाईस सुखी लाकडं मिळाली असती तर. सुखी लाकडं होय वय सुखी लाकडं काय सुखी लाकडं म्हणून न्यायला आलो तू. चल पाणी दे. देत नाही जा. ए कळत नाही का तुला पाणी मागितलेलं. ओ साहेब खाकी कपडा घातलेला गुरबी चढली वे तुम्हासनी असं आय बहिणीस तुम्ही त्यांच्या दारात बघ छेडतोय. ए ठके आपल्याच गावातला नर तू तरी बी असं उर्मटवाणी वागतोय. गावातला असलो ना तरी पोलीस वाला आहे आणि माझ्याशी असं वागण्याचे परिणाम तुला चांगले ठाऊक आहे. असं आमच्या दारात येऊन आम्हाला शिकवण देऊ तू या. अरे आमच्या बोलण्या परीस तुझ्या वागण्याचा विचार कर जरा. हे बघ हे असं बोलणं कायद्यात बसत नाही. असं राणात सुटलेल्या जनावरांनी हट तू या आणि आम्हाला शिकवण देऊ तू या. हे ठके अरे बस की आता कशाला वाढव तू यास. अरे असला उसण रुबाब दुसरीकडे जाव नाहीतर कात करी राख साईन ना व्हायचा तुला. चल जा बघून घेईन तुला. ए जा नाग्याच्या मनात दिवसेंदिवस ब्रिटिशांविषयी द्वेष वाढू लागला होता. ब्रिटिशांचे वर्चस्व कुठेतरी संपवणे गरजेचे होते. सुजले असेल काय रे लागले असेल लई मारले होतं त्याला. आय अग आपलं रान तरी बी आपणच लाकडं नाही आणायची. आता रान पण नेऊन टाकायचं. मला कुठलं त्या शिपायानं अन्या कुठं कुठलं ते सांग बिना आणि दाखव बिना. बघू बघू अग सोड ग. अरे आमचंच रान तरी बी आम्ही आमच्या रानातलं लाकूड आणायचं नाही वय. मला त्या शिपायानं का मारलं त्याला काय अधिकार मला मारायचा. म्या काय त्याच्या घरातलं चोरलं होतं वय. म्या जर माझ्याच रानातलं लाकूड आणतो या तर त्या शिपायानं का कुठलं मला. बस बस झालं आता. आता रान बी आमचं आणि पान बी आमचंच. आपल्या भारत भूमीच्या नैसर्गिक सौंदर्यावर भाळलेले हे ब्रिटिश तिला काबीज करायची स्वप्न पाहत होते. एव्हरीथिंग इज माइन. पोरगी बघायला हवी. पोरग वयात यायला लागलं या. आय नाग्याचं लग्न म्हणजे मी करवली. वय वय अरे कुठं झालं काय नाग्याचं लग्न आहे ना. कधी रे तुला माहिती नाही. होय आलो आलो. अरे बस अरे काय करतोय या. कशाला इतके डोस. बस इकडं गुमान. बस ए बस बस अरे बस आय आला डोसून परत. Thank you.
ब्रिटिशांचा खाके असलेले आपलेच बांधव वर्दीने उन्मत्त होऊन आपल्याच माता भगिनींची छेड काढत होते. उघड्यावर अंघोळ नाही करत अशा चार चौघ. हो साहेब, मग आम्हाला बी आमची लाज पारम्याला बांधायची सवय नाही म्हणलं. ये ठके, चल की, चल घरल, मैं तुला अंगोल घालतो. तोड़ा आवरा तुमच, नाहीतर 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 काय. बहिणीची छेड करतोय वे, आता याला दावतत कात करीच का? याला दावतोच. पाण्यात टाकून चिरडीन, खूप बाजूला मोड द्या. चिरड चिरड की चिरड तुझ्या अंगाखाली बाजूला मोड द्या. नाहीतर या पाण्यात पाडून मारेन मी तुला. हो बाजूला. अगं ठके, पाणी यांचंच आहे, नाही मारणार त्यान. आणि यांनी ठरवलं ना तर हे पाणी, ही नदी तुला भी मारल. हो बाजूला. त्याचं डोकंच फोडतो आता. साहेब, पाण्यात पडून कुणाचा जीव जात नसतो, जीव जातो तो पवा येत नाही म्हणून. आणि मी आता या नदीच्या खुशीतला लेकरू, मला काय पाण्यात पडून व्हायचंय व. हो बाजूला. What's going on? Somebody hit me with a stone. कोणी मारला रे दलाल? सत्याग्रह लोक जमले, जाऊया आपण. पंचवीस सप्टेंबर 1930 ही तारीख जवळ येताच स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी लोक समूह करून स्वतःच्या हक्कासाठी जनजागृती करत होते. हा सत्याग्रह हिंसाविरोधी तर होताच, पण कायदे भंगाची एक सुणूक ब्रिटिशांना दाखवायची होती या हेतूने केला गेला होता. यामध्ये कातकरी समाजाचाही मोठा वाटा होता. या जनजागृतीचा वणवा हळूहळू सर्वत्र पसरत होता. विशेष म्हणजे लोकांचे मतपरिवर्तन होऊन या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही तयार झाले. सत्याग्रहाचा उद्देश फक्त हाच होता की ब्रिटिशांनी त्यांच्या एकतर्फी कायदे पद्धतीत बदल करावा, सामान्य जनतेला त्यांचा हक्क मिळावा, ब्रिटिशांकडून सामान्य जनतेला होणारा त्रास थांबवला जावा. अगं वाढ की पटकन, लय भूक लागली आहे.
अजून लागलं बस थोडं देवायचं बस बस तुला गे खापडा टपडा चांगलं झालं ना भाय कांद घे अजून सत्याग्रह कसला सत्याग्रह करते हे आपल्यासारख्या येड गबड्यांचं काम नव हे शान्या माणसांचं काम अगं पूर्ण मी सांगितलेलं ध्यानात आहे ना उद्या सगळ्यांनी आपल्या सकाळपारी लवकर उठायचंय आणि सगळ्यांनी जमायचंय लवकर उठून पण कुठे ग टक्के अगं अक्का देवीच्या डोंगरावर तू तर आता दिसरली का काय त्या पनवेलवाल्या साहेबांनी सांगितलंय बारक्या लेकरासनी गोळ्या बिस्किटं बी खाय ठेवल्या तिथं अखरं पण कुणी हसायचं नाही वरडायचं नाही तिथं कालवा करायचं नाही समध्यानी गपगुमानी बसायचं अगं आपलं रान मिळवायचं असल तर आपल्या हानामारी काय करायची गरज आहे त्या गोऱ्यांसारखी आपल्याला आपली इकी दावायची ह्या गोऱ्यासनी खाकीवाला साहेब रातभर झोपत्यात का आपल्या आधीची येऊन तिथं पाटापारी बसत्यात काय माहिती अगं अक्का देवीच्या डोंगरावर उद्या धुमाकूळ असेल बघ सारं गावकरी बी जमत्याल आणि खाकीवाला बी जमत्यात जीव नुसता इटून टाकलाय बघ त्या खाकीवाल्याने कवा बी मोकळ्या जनावरावाने हिडत्यात आणि बडवत्यात पण उद्यापासनं नाही उद्यापासनं जरब बसल बघ त्यासनी लय जीव उठून गेलाय बघ त्या खाकीवाल्या साहेबांमुळे अगं ते खाकीवाले साहेब आपल्या दोघींनी कस बघत होत अगं त्या खाकीवाल्याची तर नुसती बघूनच फोटो मारत तुम्हाला काय कळलं आय ताईसा आल्या बघा आलीस वय सगळ्या पोरीसनी सांगून होय होय आले बघ साऱ्या पोरींचे कान फुकून आणि जर असं काय झालं तर गोऱ्यांची डुकी बी फुडतो म्हणाल्यात ते काय बी कर पण तुझ्या बाच बी ध्यानात ठेव नाहीतर तुम्ही जाताय निघून आणि तर मला धारकीला धरतोया रातीलाच म्हणत होता ठक्कीला आणि नाग्याला अजिबात जाऊ द्यायचं नाही म्हणून अगं माय रान आपलं आणि सरकार त्या गोऱ्यांचं असं असतं का ग कुठं ह्यो ग कुठला न्याय कुणी काय बी म्हणू दे परम्या आणि नाग्या नाही ऐकणार कुणाचं ठके मी पुढे जातो तू ये मागवून जा तू मी अभी आलेच बा बाहेरच आहे जरा सांभाळ झपून जा मी वाट बघेन वय ग बाय काळीज निसत धडाधडा करते या आणि ते शिपाई जरा काय झालं की गोळ्या झाडत्यात जरा जपून जावा अशा येळेला आपण मरायला घाबरायचं नाही ग तर त्यांना मारायचं सपान बघायचं पांड्या ही बघ चालली बघ माझी ठकी मला माहितीच होत ही पोरगे माझं काय ऐकणार नाही बरोबर आहे तुला सांगतो ह्या बंदूकवाल्या साहेबांनी ना हिला पकडूनच न्यायला पाहिजे लय सावताला झाशीवाली राणी समजते जवा लागल बंदुकीची गोळी तवा चावडली घरातली पोळी बराबर की माद्या समजे पोरीची हीच भडकी ती नाही तर काय सावता बी जाती ना माझ्या नागेला बी भडकवती पच्चीस सप्टेंबर जवळ आले बघा अशी गर्दी करायची आहे या इंग्रज सरकारला डावलाच पाहिजे आपल्याला इंगा कोण किती माणसं आणणार आहेत आनंदा माझी पाच माणसं येतील बघ दहा आणतो आनंदा मी 20 आणतोय मी 7 आणतो या मी 15 आणतो या 25 माणसांचा आनंदा बर हे बघ आनंदा ह्या इंग्रजांनी लय छळले आपल्याला त्यांना दाखवूनच देऊ आपला हिसका वय जाऊनच देऊ पण भजन कोण करणार अरे मी आहे ना मी करतो की भजन
पण वय असं भजन करायचंय का पूर्ण इंग्रज सरकार हादरलं पाहिजे. होय आनंदा होय. हे बघ आनंदा, ही धरती आपली माय आहे माय, हिला आपल्याला वाचविलाच पाहिजे. वय, ही धरती आपली माय आहे आणि हिला वाचवलंच पाहिजे. वय बरोबर आहे, बरोबर आहे. वय शाळकरी मुलेही आपापल्या परीने यात सहभागी होऊन वंदे मातरमचा जयघोष करत होती. स्वातंत्र्य अग्नीची ही ज्वाला बघून अगदी पोलीसही थरकापले होते. परंतु आपल्या खाकी वर्दीचा गैरवापर करून दिसेल त्याला अटक करत होते. यामध्ये लहान मुले अगदी स्त्रियांनाही सोडलं नाही. माझ्या कुठं आहे? असल इथंच कुठं तरी. एवढं काय झालंय आरडायला? रुसून आलाय वाटत. इथं आम्हाला खायला नाही आणि इथं नुसतं ढोसायचं. येतो गपगा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तर नागेला म्हणाव सत्याग्रहाला जायचं नाही, आणि जर गेला ना तर परत घरला यायचं नाही. आणि त्या ठकीला जरा समजावून सांग, म्हणावं लगीन झालंय आता. जी काय हुशारी दाखवायची असेल ना ती तिकडं संसारात दाखव म्हणावं. आता ही काय, इथं कुणी ऐकत नाही माझ. ती दोघं ऐकतात ना तुझं. मला माहित आहे तो नाग्या कुठं गेला असेल. त्या पोरांबरोबर उद्याची तयारी करायला गेला असेल. एवढं सालेला घरला जावतोच त्याला माझा हिसका. काका सत्याग्रह म्हणजे काय असत? अरे सत्याग्रह म्हणजे आपल्यासाठी लोक लढतात, सत्याग्रह करतात, त्याला म्हणतात सत्याग्रह. दाखू कुठे चालले? अरे उद्या सत्याग्रह आहे ना, तयारी करायची आहे. सने कुरमुरे पोरांना आणायचे आहे, त्यासाठी चाललो. वय वय घेऊन या. काका मी येऊ का तुमच्या बरोबर? अरे तू कशाला येतो, तुला पण येते हाणतो काय मामा. म तायसा या लवकर बाहेर, आधीच्या पावसामुळे लय उशीर झालाय बघा. अव लय पाऊस म्हणून तर देवळात बसले होते म्या भजन ऐकत. पण यो चिकाट पाऊस, थांबायचं काय नाव घेईना माली तशीच. अगं तसं काही नाही, कामासाठी नव्हे, फक्त पत्रिका देण्यासाठी वाट पाहत होते. थांबा पत्रिका आणते. ही धरा पत्रिका. आणि हा भिजू देऊ नकोस. अव म्या भिजन, पण पत्रिका भिजू देणार नाही बघा. ही पत्रिका इथे कशी आली? माहित नाही सर. माहित नाही? अरे काय झोप काढता का? अरे माहित असूनही नेमकी काय काम करता तुम्ही? या पत्रिकेमधला हस्ताक्षर आणि दुसऱ्या पत्रिकेमधला हस्ताक्षर अगदी तंतोतंत तेच आहे. म्हणजे छापलंय कोणी? त्या गुप्तनेच. मलाही तसंच वाटतंय सर. मलाही तसंच वाटतंय सर. एवढं बोललं की संपलं? अरे नुसतं वाटून काय? ती छपाई मशीन कुठं आहे? का सापडत नाही अजून? खूपच चलाख आहे तो गुप्ते. थाड घालायच्या आधीच मशीन गायब करतो पण काम मात्र बंद करत नाही. शिक्षण सोडून लोकांना प्रशिक्षण देतोय.
एकदा छपाई मशीन तरी सापडू द्या त्याच्या घरात, मग मी पण छापतो माझा लेख त्याच्या पाठीवर. ह्या माझ्या लाठीने. या आधीच छापला गेला असता, पण लाठीमार किंवा गोळीबार करायचा नाही असे आदेश आलेत ना वरून, काय म्हणायचं असं. पण आपल्याला वाटत तेच करायचं. अरे जर काठ्यानी बंदुकाच नाही दाखवल्या तर हे सत्याग्रही फाडून खातील आपल्याला. म्हणून वेळ आलीच तर गोळीबार करायचा. मरू दे त्यांना. आपलं काय जातंय? चला उद्या अगदी वेळेवर पोहोचा. येस सर. काय पण झालं तरी आपल्याला मागे हटायचं नाही. ठरलंय तर कळलं. हा वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे. गडानू आपण इथे जमलोय उद्याच्या सत्याग्रहासाठी. आणि उद्या काय बी झालं आणि इंग्रजांनी आपल्यावर किती बी गोळीबार केला तरी आपल्या पैकी कोणीही माग हटणार नाही म्हणजे नाही. नागानं लय साथ दिली आपल्याला. उद्या काय बी झालं तरी साथ द्यायची म्हणजे द्यायचीच. होय नाम्या, नाग्याला आपण उद्या साथ देणारच. सत्याग्रहाची तयारी करताय. होय गड्यानो, उद्या आपण इंग्रजांना दाखवूच एक घाव आणि 100 तुकड. बघतो उद्या सत्याग्रह कसा करतायत ते. अग वय नाग्या बी आला. मी सकारामांनासनी सांगून आलोय की आम्ही बी सत्याग्रहाला येणार म्हणून. अगं रान आमचं आणि इथला पाचोळा आमचा नाही. अरे यो कोणता न्याय? मला माहिती आहे बा नाही ऐकणार माझ. तो झालाय त्यांचा गुलाम. म्या नाही, म्या सत्याग्रहाला जाणार म्हणजे जाणारच. ठके तू आहेस ना माझ्या संग? होय र बाला म्हणाव त्याचं ऐकतय कोण? त्याला यायचं असेल तर ये, नाही तर ढोसत पड म्हणाव त्या नाहीतच्या घरामध्ये. अरे खाण्यावारी आणि ढोसण्यावारी आपल्या राणात त्यांचा मजूर म्हणून राबतोय. सौता तर गुलाम बनलाच र, मग आम्ही बी बनाव का काय? नाग्या अरे मी आहे तुझ्या संग. सकाळपारी उठ आणि तुझा पोरस निघून डोंगराकडं. मी आम्ही येते बघ तुझ्या मागणं. बा करेल जरा नकर, त्याचं कोण ऐकतय? हे सारं खरंय, पर जीवाला जपा. कळतय काय मला, तुझी बी काळजी आहे. अरे ठावा हाय मला, पर काळजी वाटती रे तुमच्या दोघांची. झोपा आता, मजे उठू सकाळपारी. सत्याग्रहाला जायचं आहे ना? व नाही. आज झोपच नाही लागणार बघ. कधी एकदाची सकाळ होता असं झालंय. उद्या संग्राम होणारच. अखेरीस तो दिवस उजाडलाच. 25 सप्टेंबर 1930 या सत्याग्रहात पोलिसांमार्फत कोणत्याही अन्याय होऊ नये, हिंसा होऊ नये म्हणून पनवेलहून मामलेदारांची नेमणूक चिरनेर येथे करण्यात आली. हो पण आपल्या शिपायांना सांगा डोकं शांत ठेवा. हे लोक जर भडकले तर आपण आणि आपले मुठभर शिपाई मारल्याशिवाय ठेवणार नाहीत. अहो म्हणून तर तुम्हाला तातडीने संदेश पाठवला आणि बोलून घेतलं ना. अहो मला माहिती आहे तो इन्स्पेक्टर पाटील जरा तिरकस डोक्याचा. अहो कवाबी काठीने बडून काढतो. तुम्ही आलात ना
तर जरा घाबरून राहील तुम्हाला. सारं रानमाळ कसं भरलेलं दिसतंय बघा. अहो सप्टेंबरला बरेच सत्याग्रह झाले, पण आजचा सत्याग्रह मोठा आणि शांत दिसतोय. अहो बायका मुले पण बघा आलेत बघा. अहो स्त्रियांचं काय, लहान लहान मुलं सुद्धा आले. अहो फुकटचं खायला मिळते म्हणून आलेत, बाकी काय. म्या निघतो साहेब. निघा. सक्रमांना वाट पाहत असत्याल. चालेल निघा तुम्ही. अन वय साहेब सांच्याला चालया घरी वय बरं का, नाहीतर आम्ही दोघं पण येऊ माग माग. आम्ही म्या आणि चा. चालेल निघा तुम्ही, सकारामांना तुमची वाट पाहत असतील. तसं आज मला उपवासच आहे, दर सत्याग्रहाला मी उपवास पकडतो आणि सर्व व्यवस्थित झालं की सोडून देतो. आज गुरुवार दत्तगुरूंचा वार, निघा आता. मग या सांच्याला. हो. हे इथलं वातावरण पाहिलं की मन कसं अगदी प्रसन्न होतं, अगदी आमच्या कोकणात आल्यासारखं वाटतंय. आपण इथे जो आलो तो रस्ता एकच आहे का? नाही रस्ते तसे बरेच आहेत, पण गाडी जायचा तो एकच आहे आणि बाकीच्या पायवाटाच म्हणायच्या. इतक्या वर झेंडा? वय सत्याग्रहाच्या आधी झेंडा वर फडकवत्यात आणि मगच सत्याग्रह करतात इथलं ग्रामस्थ, अगदी नेहमीच आहे. नामाजी मोकळले म्हणे हा झेंडा फडकवलाय, कोणीतरी म्हणत होत येताना. वय 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 वय. पण सत्याग्रह संपल्यावर हा झेंडा काढणार तरी कोण? अव हाच प्रश्न गेला सत्याग्रहाच्या वेळी त्या पोइंजे गावात पडला होता. नाग्या काटकराला घेऊन प्रभाकर गुप्तेनी झेंडा लई उंच फडकवला. उंच फडकवला, कोणालाच वर चढता येणार म्हणून तसाच होता. मग एका शिपायानं युक्ती लढवली, त्यानं ते झाडच तोडून टाकलं. बापरे. आणि झेंड्यासकट अख्खं झाडच दरीत पडलं. पण पुढे काय, पुन्हा तेच. एवढा वेळ शांतता आणि अचानक गोंधळ. गाडी जा पाहू काय झाले ते पाहू. साहेब साहेब साहेब, तिथे त्या इन्स्पेक्टरच्या डोक्यात कोणी दांडा मारलाय आणि पनवेलच्या नानाकरीतनं तुम्हाला बोलवलंय. चला पाटलांनी सत्याग्रहींना सत्याग्रहींना बेटा ठोकलाय, त्यांना खूप मारहाण केली. चला तुम्हाला बोलवलंय. तू 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 मी थांबतो. अरे मौत चढलं तुम्हाला, मस्ती चढली आहे. सत्याग्रह करायचाय? सत्याग्रह करताय? यातला एक जरी मला सत्याग्रह दिसला ना गोळ्या खाली नाही काय गला, कळलं ना? तू काय बघतो रे डोळे खाली? पाटील इन्स्पेक्टर पाटील, अहो काय लावले काय तुम्ही? अहो अत्याचार झालाच नाही तर बेड्या घालण्याचा किंवा अटक करण्याचा प्रश्न येतोच कुठे? हे बघा मामलेदार, हे जे गावकरी तुम्हाला साधे बोळे दिसतात ना, ते साधे बोळे नाही आहे. ज्या मस्ती चढली यांना, मला बघून नारेबाजी करत होते, बोलत होते वंदे मातरम, चिडवत होते मला. आला रा केला अटक. अहो पण आम्ही इथे असताना तुम्हाला हे करायची गरजच काय? जरा डोकं शांत ठेवा आणि काढा ते दोरखंड आणि त्या दोरखंडाने बांधलेल्या सत्याग्रहांना पण सोडून टाका. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मी ऑर्डर देत नाही तोपर्यंत नो चार्ज नो फायरिंग. हे मात्र पक्क ध्यानात असू द्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन ठेवा. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा. जर का कायदा भंग झालाच तर ना तुम्ही जगणार ना मला जगू देणार. सोडा त्यांना. यस सर. ए सोड रहा है ना.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. अगदी देव जरी साक्षात जमिनीवर आला ना तरी त्यांना माझ्यापासून कोणी वाचू शकत नाही. गोळीबाराची ऑर्डर कोणी दिली? मामलेदार साहेब, मामलेदार साहेब, मामलेदार साहेब, कुणी आहे का इथे? मामलेदार साहेब, मामलेदार साहेब, कुणी आहे का इथे? मामलेदार साहेबांना गोळी लागली, कुणी आहे का इथे? मामलेदारांनी दोरखंड सोडायला लावल्यामुळे अहंकार दुखावलेल्या इन्स्पेक्टर पाटीलने साथीदारांना फायरिंगची ऑर्डर दिली आणि त्यातल्या एका गोळीने मामलेदाराचा प्राण घेतला आणि मग सर्वत्र हाहाकार माजला. वाघाच्या शेपटावर पाय देऊन जिथं जायची आशा करतोय? अरे मी तर जिथं जाणारच, तू गाच मरशील. आम्ही आमचं काम गपगुमान करीत होतो ना, काय करत होती यो रक्तपात करायची? आता हो मरणाला तयार. वंदे मातरम. गोळ्यांचे आवाज ऐकून ग्रामस्थ जीवाच्या आकांतारे सैरा भैरा पळू लागले. हा अरे पोरानो, सत्याग्रहाला आली काय? अरे थांबा थांबा, देतो सर, देतो 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 देतो, थांबा थांबा, घ्या घ्या घ्या. अरे काय झालं? अरे पोरानो जा जा आतमधी लपा, जा आतरा आतरा पोरानो, आतरा आतरा. हा पोरो तुम्ही इथंच थांबा, हा मी येत, हा थांबा, हा माय या 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 पोरासनी वाचू, माय माय या या पोरासनी वा. हे रान भी आमच आणि इथलं पान भी आमचंय, कळलं का रे भाड्या? Huh?
शिपाई कशा भी गोळ्या झाडत्यात असं असं सैरावर पळून तुम्ही तुमचा जीव गमवाल त्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही समधी जण या या आपल्या मालूच्या खुशीत झोपा म्हणजे म्हणजे तुम्हाला एक भी गोळी लागणार नाही. ये पाकड़ा चला यस ये थामा चला. अरे मेला की नहीं ते तरी बगा अरे रे तो जितता है की अरे जितता है तो पड़ा लवकर पड़ा. अरे परशुरामा पुंडलिका हे परशुरामा तू तुला काय भी नाही होणार बघ पुंडलिका माझ्या मुलीला सांभाळ तिचा बाबनु. हे परशुरामा असं नको बोलू तुला काय भी नाही होणार बघ हे उचला आयला उचला चला लवकर उचला. तुम्हाला तरी वाटलं होतं का या खिडकीच्या गजाच्या मागे कुणाच्या तरी रक्ताची कहाणी असेल म्हणून. खरंच कल्पनेपेक्षाही पलीकडली आहे ही घटना. तुम्हाला सांगतो थोड्या वेळाकरता का होईना मला क्रांतिकारक झाल्यासारखं वाटतंय आणि क्रांतिकारकांना मागून केलेले भ्याड हल्ले आवडत नाहीत. असो मी काय म्हणतो आपण सगळा गाव पाहण्यापेक्षा यांच्याच शब्दातून तो आपल्याला इथे पाहायला मिळाला तर काय हरकत आहे ना. माझा नाग्या कुठं आहे बघितला बघ महागाने नाही जाणार म्या. नाग्याला गोली लागली. नाग्याला गोळी काय चला अग हिथं तिथं बघा की कुठं तरी
झाला आपल्या बघा धरा धरा का त्याला. ए तुझी हिम्मत कशी झाली मला पकडायची? पाहिजे पुरीसली बंदूक नाग्या. अरे नाग्या ठाके. अगं ठाके, अगं नाग्याला धीराचा आहे, त्याला काय बी होणार नाही. तू इकडे उडी, आम्ही इकडे उडीतो. अरे नाग्याला बघितलं का कुठं? ठाके, नाग्या त्याचा आईत पडलाय बघ, त्याला गोळी लागली. अरे ठावा असून मी टाकून आलास वय, कसली काळजी आहेत रे तुमची. नाग्या नाग्या ठाके, अगं इकडं. नाग्या तुला लागलं वय? कुठं लागलं रे? अगं पण तू कशाला आलीस इकडं? अगं तुला, ए ठाके तुला काय झालं असतं म्हणजे? होय रा, पायात गोळी लागली आहे. एक काम कर, त्या झाडाचा पाला आण आणि पिळ याच्यात. लय बोलायला लागलायस रे बाला. बाला बी कळलं असेल बघ, तू बी येत असेल इकडंच बघ. ठाके एक वेळ वाटलं मॅ मेलोच ग. अगं कुठनं गोळी आली आणि अशी पायात घुसली, मला वाटलं की माझा सपान सपानच राहिला. सपान? कोणतं सपान रे? ठाके मला वाटत का मी मिरवणुकीत नाचावं, पुढं असावं, साऱ्यांच्या बी पुढं, आणि माझ्या हातात आपला झेंडा असावा, आणि तो झेंडा घेऊन मी आज नाचावं. पण आता पण ठाके एक दिवस असा येईल बघ की ए समधी लोक मिरवणुकीत नाचताल, तू बी असशील. होय रे आधी घरला जाऊ, चल उठा. येते का बघू बर, येते घर ना. नाग्या तुला गोळी लागली का? वय लागली आहे गोळी, आमच्या रानात तुमची माणसं, त्यांनीच घातली आहे गोळी. आमच तू मारलं? अरे त्याला लपतात की भेडवारी, आता का भेड वाटतं आमच्या वेळ काही त्यांचं. चलो नाग्या आमचं आम्ही जातो. यार काय झालं? हे भवाने झाला का तुझा आत्मथक? लागली ना माझ्या नाक्याला बंदुकीची गोळी. देवाची कृपा म्हणायची म्हणून पायावर निभावलं. अगं छाताडत नाही तर डोक्यात गोळी लागली असती तर माझं नाग. ए बा तसं काय झालं नाही ना, मग का बरं तू यास? आणि आत्तारलंय काय आजी वाटते तुला? सकाळ पारी तूच म्हणला होतास ना, बंदूकवाला गोळी घालल तेव्हा सारी मस्ती उतरल आमची. आता काय झालं? आता काय रडतो यास? चल नाग. ए बा तू जाबार करी टाकी आहे माझ्या संग. ए तू जा ऐका परत. सांभाळून दे गेवा, चुकलो र बाबा, परत नाही असं बोलणार. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम,
वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। गावातले तरुण वंदे मातरमच्या जयघोषात आपल्या साथीदारांचा उत्साह वाढवत होते। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। हत्यारबंद पोलीस दिसले तरी प्राणाची तमा पोलीस बाळगली। आनंदा तुम्ही जावा पुढं, मी बघतोय आज। मी वंदे 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 वंदे। हे आनंद, हे आनंद, हे आनंद, वंदे मातरम। संतापलेल्या गावकऱ्यांपासून वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर पाटीलने शरणागती पत्करतो। तुमच्या पाया पडतो, मला मारू नका। बघा बघा, मी पण तुमच्यातलाच आहे का? भारत मूळचा पुत्र आहे मी पण। मला नका मारू तुम्ही। भारत माताचं नाव तुझ्या तोंडून शोभत नाहीये, गद्दार आहेस तू, लाज वाटली पाहिजे तुला। आपल्या गावातला असून आपल्याच माणसाला गोळ्या घालतोय। अरे तू गद्दार आहेस, गद्दार। गाववाले खूप वैतागलेत तुला, उभा कापतील, भेटू उठल्यात गाववाले। तू आपल्याच माणूस आणि आपल्याशीच गद्दारी केली। आपले बांधव तिकडे तुरुंगात आहेत। माझे कपडे घाल तर वाचशील, गाववाले पेटून उठलेत। घे घाल कपडे, घाल, आम्ही तुला वाचवायला आलोय। मला माफ करा, मला माफ करा तुम्ही, तुम्ही मला मारणार नाही। मारणार आम्ही, गाववाले हो, गाववाले। घाल तू कपडे, घाल, गाववाला बनून चाल, लोक चिरतील तुला, लवकर घाल। ए रामाला गोळी लागली रे, ए रामाला गोळी लागली, ए रामाला गोळी लागली रे। अरे देवा, हे काय विपरीत घडलं? काय झालंय कुणास ठाऊ, माझ्या तर जीवाला घोर लागलाय नुसता। अरे देवा, काय झालं? गोळी लागली, काय नाही, काय गोळी अशी कशी गोळी लागली? ताईसा पायात गोळी लागली। ताईसा ऐकले
जरा झाडाचा पाला बघा, जवा पात्र मी सांगत नाही, तवा पात्र नाग्याला घराच्या बाहेर काढायचं नाही. जखमी झालेल्या आपल्या मुलाला जर उपचाराला पाठवले तर त्याला अटक होऊ शकते, म्हणून महादू कातकरीने आपल्या नाग्याला उपचारालाच पाठवले नाही. आमच्या लोकांचा जीव घेऊन स्वतःचा जीव वाचू तू या स्वय. बाजूला हो, मला जाऊ दे नाही तर गोळी झाडेन. बघितलं नाहीस का कसं मारलं मामलेदाराला? वैर मामलेदारास नाही तुम्ही कपटानं मारलं, पिसाळलेल्या जनावरांनी स्वतःच्याच माणसांचा जीव घेतार तुम्ही. मग आम्ही तर परकच की, पण आता सारे गावकरी पेटून उठल्यात. तू नाही वाचणार, ऐक माझ, तू शरणीय, मी नाही मारणार तुला. हो बाजूला, नाही तर गोळी घालेन. हिम्मत आहे का तेवढी? तर मग घाल गोळी, पण मी माग हटणार नाही. प्राण गेला तरी फिकीर नाही, पण तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. अरे गावत्या, चहा ठेव रे जरा. आणि तो पाटील कुठे आहे रे? ते गुप्ते येतील त्याला न्यायला. अव ठेवलायच अण्णा पाटील वय बसलाय आत लपून. त्या पाटलाला दुर्बुद्धी सुचली नसती ना तर आज मामलेदार जिता असता आपल्या बरोबर. हा रक्तपात झालाच नसता. हे एवढे मुर्दे पडले त्या पाटलामुळेच. त्याला म्हणावं ढोच चायनी चालू पर इकडून. कोण आहे रे बघ जरा. अवांना भाऊसाहेब आहेत, पाटलाला पाटीऊ बोलत्यात. ए पाटला निघणा बाहेर. जीव वाचला बघा, जातो मी. लवकर जा आणि गाडीत बस. गावातल्या लोकांना कानोकान खबर जरी लागली ना की पाटील इथे होता तर माझ्या घरावर छप्पर पण ठेवणार नाहीत. जीव वाचला बघा, मी जातो जातो मी. आणि हो, देवळातल्या चावडी शिपाई आहेत ना, ते शिपायांचं मरू द्या. माझा जीव वाचला, मी जातो. अरे लक्षा ये इकडे. काय स्थिती आहे रे गावात? अवा गावातली सारी लोक दार लावून बसली आहेत. उभ्या गावाचा मसणवटा झालाय बघा. गावात एक चीट पाकूर सुधीक राहिलं नाही. अरे साहजिकच आहे, ते जे काय घडलं ते फार वाईट घडलं, अगदी अनपेक्षितच घडलं. त्या म्हणत्या त्या पाटलाचं डोकं ठिकाण्यावर असतं, तर जे घडलं ते घडलं नसतं बघा. आता झालं ते झालंच ना, उद्या पोलीस येतील. पोलीस? शक्यतो सकाळीच येतील. पोलीस पोलीस आली वाटत. मॅ निघतो बा, मॅ निघतो. का रे घाबरलास का? अहो कोणतरी पुढारी आले बघा. अरे हे तर वेदक आपले वकील. गवत्या जरा चहा टाक, आपले वकील साहेब आलेत ना. अगदी बरोबर वेळेत आलात बघा. उद्या पोलीस कधी येऊ शकतात पंचनामा करायला? काहीतरी मार्ग काढा. हो काहीतरी मार्ग काढावाच लागेल. बंदुकाना आता झालाय तो रक्तपात खूप झालाय, आता कोणाला मारताय तुम्ही? मेलेल्या पोलिसांना. काय
मेलेले पोलिसांना. ऐका तर, उद्या गावात पंचनामा करायला पोलीस गाड्या येतील. ते तर येणारच ना, कारण मेलेल्यांमध्ये त्यांचे शिपाई होते ना. मग त्या अगोदर त्या वडाच्या पराच्या आजूबाजूला आपल्याला सफाई करावी लागेल. सफाई काय म्हणायचं काय तुम्हाला, समजलंच नाही मला. ऐका तर पुढे, त्यांचे पोलीस शिपाई आपल्या सत्याग्रहींच्या हातून मेले असं जर का सिद्ध झालं तर गावातील एकाही माणसाला ते सोडणार नाहीत. आणि त्यानंतर काय घडेल हे तुम्ही समजू शकता. हो, मग पुढे? मग उद्या पोलीस गाडी यायच्या अगोदर त्या परिसरातील दगड, धोंडे, विळे, कोयते, कुराडी हे सगळं सगळं उचलायचं आणि मेलेल्या पोलिसांना गोळ्या घालायच्या. म्हणजे असं दिसेल की त्यांचे पोलीस कर्मचारी त्यांच्याच सहकाऱ्याच्या गोळ्यांना बळी पडलेत. समजलं? याला म्हणतात वकिली पॉइंट. मानलं वेदक वकील साहेब तुम्हाला, पण ते पोलीस यांच्या आत आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यांच्या गाड्या आता कधीही येऊ शकतात. बरोबर, लागा तुम्ही कामाला, मीही निघतो. लक्ष्मणा, वेदक वकिलाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळं करायचंय. उचल त्या बंदुका आणि झार त्यांना गोळ्या. होय, किड्या मुंगींसारखे जीव गेले त्या दिवशी. रक्ताचे पाठच्या पाठ वाहिले, त्यामुळे 25 सप्टेंबर हा दिवस आम्ही हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो आणि आम्ही समदे मिळून या हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो. ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे ब्रिटिशांनी केलेला अन्याय आणि हिंसा हे ठाऊक होतं, पण त्याचे ठसे गावोगाव उमटले असतील हे आज जाणवतंय. पण एवढं सगळं होऊन काय झालं, हत्याकांडात अजून एक भर पडली. या चिरनेर विषयी कुणाला काय माहिती आहे? तुम्हाला काय माहीत होतं? हीच तर खंत आहे. भारताच्या इतिहासात हे गाव फक्त उपेक्षित म्हणून राहिले. अहो, वयाच्या 20 या 25 वर्षात स्वतःचे प्राण गमावणारे इथले तरुण हे काही देशभक्त नव्हते का? पण कुणाला काय त्याचं. इथं किती येतात आणि इतिहास ऐकून आमच्या डोळ्यात पाणी देऊन जातात, पण आमचा गौरव करण्याजोगे आत्तापर्यंत काहीच घडलं नाही. पण मी काय म्हणतो, त्यानंतर काही चौकशी वगैरे, म्हणजे निदान हुतात्म्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला असेल ना? चिरनेर ग्रामस्थांच्या अटकेची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यांची सुटका करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. चिरनेर न्यायालयीन खटला 6 महिने चालत होता. कारवाई सुरू केली जावी. येस माय लॉर्ड. इन्स्पेक्टर पाटील आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीवरून हे सिद्ध होत आहे की ही जी हिंसक घटना घडली आहे ही या आरोपीमुळेच घडली आहे. अहो, त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनीच इन्स्पेक्टर पाटलांना पकडलं, त्यांच्याकडनं कारतूसं हिरावून घेतल्या व बंदूक हिचकावून गोळीबार केला. माय लॉर्ड, ज्यामुळे त्यांचेच ग्रामस्थ आणि सहकारी कर्मचारी जीवाला मुकले. अहो, निकाल एकदम स्पष्ट आहे, तो फक्त तुम्ही जाहीर करावा. थँक्यू. <थाँक्यू। laughs>
ग्रामस्थांनो शांत राहा. तुमच्या अशा वागण्याने कोर्टाचा अपमान होतोय. आणि तुमच्या बांधवांना इथून सुखरूपपणे बाहेर काढायचं असेल तर आपण कोर्टाचा मान राखलाच पाहिजे. कृपा करून शांत राहा. मिलॉर्ड, मगाशी या कोर्टामध्ये ब्रिटिश वकिलांनी सिद्ध केलं की गावकऱ्यांनीच पोलिसांवरती गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार मारलं. पण मिलॉर्ड, मुळात गोळ्या झाडण्यासाठी बंदुकांची गरज असते. या ग्रामस्थांकडे बंदुका येतील कुठून? आणि जर बंदुकाच नसतील तर हे गोळ्या झाडतीलच कशा? याचा अर्थ उघड आहे मिलॉर्ड. याचा अर्थ इतकाच आहे की एक खोटा पुरावा रचून यांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी या ब्रिटिश वकिलांनी आपली सगळी बुद्धी वापरली. आणि ते जे म्हणत आहेत तसा प्रकार काही घडलेलाच नाहीये. हे माझे सगळे ग्रामस्थ निर्दोष आहेत आणि त्याहून अत्यंत महत्वाची गोष्ट मिलॉर्ड, मामलेदारांवरती जी गोळी झाडली गेली ती ब्रिटिश बनावटीची होती आणि अशा गोळ्या फक्त आणि फक्त ब्रिटिश पोलीस यंत्रणेलाच उपलब्ध होऊ शकतात. याचा दुसरा अर्थ इतकाच आहे की ती गोळी सुद्धा या माझ्या ग्रामस्थांनी झाडलेली नसून त्यांच्याच कुठल्या तरी सहकार्यांनी झाडलेली आहे. या खटल्यामध्ये पूर्णपणे पक्षपात केला गेलाय. कारण तसं जर नसतं तर या ठिकाणी हे आरोपी नसून इन्स्पेक्टर पाटील इथे असायला हवे होते. सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अहंकाराने दहशतवाद निर्माण करून ग्रामस्थांना बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्या बेड्या काढण्यास सांगणाऱ्या मामलेदारांना सुद्धा त्यानेच गोळ्या घातल्या हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. असं असतानाही पाटील मोकाटपणे फिरतोय. मला वाटतं हा खटला म्हणजे न्यायालयाची दिशाभूल करण्याचा एक निष्फळ प्रयत्न आहे. पण शेवटी सत्य उघडकीस आलंय. म्हणजे या खटल्यातील प्रत्येक देशभक्त हा आरोपीच ठरवण्यात आलाय आणि तो निर्दोष आहे. तरी त्यांनी इन्स्पेक्टर पाटलांच्या हिंसक वागणुकीचा प्रतिकार केला जो रक्षणार्थ होता. मुळात त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेलीच नाही आणि हे आम्ही आधीच सिद्ध करून टाकलंय. अहो साहेब, मी तिथंच होतो. पण आता गाववाले असले म्हणून काय झालं? जे बघितलं तेच सांगतोय साहेब. गाववाल्यांनीच मारलं बघा नाग्याला, शिपायांनी नाही. हे बघ बहादूर, त्या दिवशी काय घडलं हे कुणालाही न घाबरता खरं खरं सांग. त्या दिवशी मी कोर्टात साहेबांनी खोटं सांगितलं, खोटी साक्ष दिली, म्हणूनच माझा नाग्या हा तुरुंगावर आहे. भक्त नबी हात टेकले. महादू, तू दबावाखाली खोटी साक्ष देतोयस हे उघड आहे. पण ती देण्यापूर्वी एकदा तुझ्या मुलाने केलेला बलिदानाचा विचार कर. माझ्या खोट्या बोलण्यामुळं माझ्या नाग्यावर नग कोपू, त्याला बरं कर. चुकलं, मी खोटी साक्ष दिली. अरे, आपल्यात आपसात मतभेद आहेत म्हणूनच या परकी असतात. त्यांची आपल्यावर राज्य करायची हिंमत होते. हे चार कवडे तुमच्या समोर टाकतात आणि तुमच्यासारखे लोक त्यापायी आपलं इमान विकायला तयार होतात आणि त्याचा परिणाम काय तो तर हे अजून आपल्यावर राज्य करण्याची हिंमत दाखवतात. अरे महादू, तू अजूनही आपला निर्णय बदललास तर न्यायालय त्याचं स्वागतच करेल. देवा, चुकलं रे. माझ्या खोटं बोलण्यामुळं माझ्या नाग्यावर नग कोपू, त्याला बरं कर. चुकलं, त्या दिवशी खोटी साक्ष दिली. आता माझ्या ध्यानात आलं, आता काय करायला पाहिजे?
वय कळलं मला, माझ्या नाग्यासाठी करायच पाहिजे. न्यायाधीश महोदय, या गाववाल्यांचा या गट्टीशी काही संबंध येत नाही. त्यांना निर्दोष मुक्तता करावी ही आपणास विनंती आहे. चिरनेरचे देशभक्त तुरुंगात असतानाच भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशी झाली. सामान्य जनतेत दहशतीचे वातावरण पसरले. अरे आजचा पेपर वाचलास का? हो वाचला, खूप वाईट झालं. शेवटी देशभक्तांना फाशी दिलीस ना. अरे अशा वेळी ज्याचं राज्य आहे त्याचाच कायदा चालणार? 25 सप्टेंबरला झालेल्या गोळीबारामधील आपल्या देशभक्तांना तर फाशी होणार नाही ना. अरे करंदीकर आणि आंबेडकरांसारखे आपल्या पाडेशी असताना आपल्याला घाबरायचं काय कारणच नाही. गांधी अरविंदकरांनुसार आपण तर सुटलो, पण बाकीच्यांचं काय? अरे त्या पाटलाच्या वागणुकीमुळे सगळं घडलंय आणि तो मात्र मोकाटाच वावरतोय. तो पाटील पाटला तर जीवन आपणच दिलंय. चल जाऊन काहीतरी बातमी काढूया. चल चल बातमी काढूया आपण. सांगा 25 सप्टेंबरला काय घडलं, काय बघितलं तुम्ही? म्हणजे आदल्या दिवशी काय झालं साहेब, म्या मंडईत गेलो, नवीन धोतर घेतला, रोख रक्कम दिली आणि घरला आलो. दुसऱ्या दिवशी प्रहरी नवा धोतर घातला आणि सत्याग्रहाला गेलो. पण काय ते मधून एक गोळी सुटली आणि सगळी माणसं पळाली, म्या पण पळालो. पळता पळता माझा धोतर खुटी अडकला आणि फाटला. साहेब काय बी करा, माझा धोतर तरी द्या नाहीतर रक्कम तरी द्या. गावकऱ्यांनी काय केलंय, सत्याग्रहात कोणाला मारहाण केली का, म्हणजे पोलिसांना मारलं का? माझा धोतर फाटला ना साहेब, मी काय बघितलं नाय, मी धोतरातून बघितलं. एक पोलीस गावकऱ्यांच्या मागे पळत होता. म्हणजे पोलिसांनी त्या गावकऱ्यांना मारलं का? ता काय माहिती नाही, मला माझ्या धोतराची रक्कम द्या. धोतर फाटला, व्हॉट इज दिस? धोतर फाटला बरोबर, धोतर फाटला, धोतर फाटला, माझं धोतर द्या, माझं धोतर द्या नाही तर लई मारेन मी. हा I am extremely sorry, my lord. तेव्हापासनं नाग्या अतृणावर पडले, तेव्हापासनं पाठभर खायला बी नाही मिळलं. याला मेलेला निस्त ढोसायला पाहिजे. इथं आम्ही जगलो काय, मेलो काय, याला काय फरक पडतो? या अग पाणी दे त्याला. माय अग आपण राहू ग उपाशी, पण आपल्या नाग्या खायला बी नाही आणि औषध बी नाही, म्हटल्यावर मरल की कशी हो? का बोलत आहेस? म्या कोणाच्या तोंडाकडे बघायचं? काय बी नाही होणार बघ त्यासनी, देव आहे ना. वय ग पोरे वय, अग देव हाय आपल्या संग. अग तुझ्या बाण नाग्याला धवपाणी नाही केलं, नाहीतर समधी जण भर येऊन आली. अग आपला नाग्या बी कवाच बरा झाला असता बघ. बायांद
दोन सबूत तर बोला रे आपल्या दोस्ताला. ठके आम्ही बकरेसनी खायला घेऊन येतो, आंधळीतलं धान मी आणतो काढून. तू काय बी काळजी करू नको, आंबे आहे ना व, आणि आमच्या घरची नाचणी आहे आणि काहीतरी देतो. सारे जण खावा आणि माझ्या दोस्ताला बी दोन गास भरवा. होय रे पोरानो. आणि ठके तो डोला आहे ना व, त्याच्या ओळखीचा एक भगत आहे म्हण, त्यांनी लय जणांनी बरं केलंय, मरता मरता वाचवल्यात म्हण, त्याला आण घरी, नाग्या बरा होईल बरं. लय उपकार होतात रे तुझं. बरं बरं, आम्ही कोण परके आहे वे, लगोलग निरब धाडतो आणि त्याला घेऊनच येतो. लवकर धाड र. आता तुमचीच आशा आहे बघा, काय बी करून बरं कराय असणे. करा देवा, पण माझा भाव नीट झालाच पाहिजे. माधू कातकरीला आपण दिलेल्या खोट्या साक्षीचा पश्चाताप होऊ लागला होता. आपल्या मुलाच्या खालावणाऱ्या तब्येतीला तो स्वतःला कारणीभूत समजू लागला होता.
नाग्याच्या पायात लागलेली गोळी 6 महिने पायात तशीच होती आणि अखेरीस सहनशीलता संपली आणि नाग्याची प्राणज्योत मालवली. नाग्याची प्राणज्योत मालवली पण ठकी त्याच्या मरणाला स्वतःला जबाबदार मानू लागली होती. आता काय उरलंय काय ग, रडतीय माझ्या नशिबावर. समजी मला बोलला होत्या कि नाग्याला म्याच मारलं कस ग मारीन मी माझ्या भावाला. आता मी मला वाटायला लागलंय बघ कि माझ्या भावाला म्याच मारलं नसताना स्वतः करायला तर नसती गोळी लागली माझ्या नाग्याला. माझ्या मी त्याला नाही उपचारला पाठवलं आणि मेला माझा नाग्या. आता कशात बी म्हणायला लागत बघ माझ. मला समजी बोलला होत्या आणि खरंच आहे बघ माझा नाग्या माझ्यामुळेच मेला माझ्यामुळेच मेला माझा नाग्या. मॅच मारलं माझ्या भावाला. ठके गप गप, नाग्याला तू नाही मारलं, त्या गोऱ्यांनी मारलं. झालं गेलं ते, आता इसरून जा. मॅच मारलं माझ्या भावाला. माझ्या मते हा खटला म्हणजे कच्च्या पुराव्यांच्या आधारावर बांधलेली एक ठिसूळ इमारत आहे जी आता पूर्णपणे खिळखिळी झाली. कारण आरोपींना सदोष सिद्ध करण्यासाठी जे साक्षीदार तयार केले गेले त्यांचा आपापसात सामना झाला. दमदाटी करून ग्रामस्थांना साक्ष देण्यास भाग पाडलं आणि चौकशीच्या दरम्यान ज्यांनी पोलिसांच्या विरोधात माहिती दिली त्यांना सुद्धा कुठलाही दोष नसताना अटक केली. आतापर्यंत दिलेल्या साक्षींमध्ये हे दिसून आले की इन्स्पेक्टर पाटीलनी स्वैर गोळीबार करून जनतेला भडकवलं. तरीही अशा दोषी हिंसक व माथेपुरी शिपायाला ग्रामस्थांनी हाताची साखळी करून गावात आणलं आणि तिथून त्याची पनवेलला सुखरूप रवानगी केली की फक्त त्याला लोकक्षोभापासून वाचवण्यासाठी
आणि तरीही ते ग्रामस्थच आत तुरुंगात आहे आणि तो शिपाई पाटील लोकात पडला. त्याचप्रमाणे वेदक वकील हे तर सत्याग्रहाच्या दरम्यान चिरनेर मध्ये नव्हतेच, तरीही त्यांना आरोपी ठरवून अटक करण्यात आली. देवळाच्या खांबाला बांधून उपाशी ठेवून रात्रंदिवस सापकाचे फटके देऊन देशभक्तांना खोटी साक्ष द्यायला भाग पाडणं हे कुठल्या कायद्यात बसत? निर्णय उघड असताना आपण उगाच अर्वाच्या शब्द वापरून कोर्टाचा अपमान करतोय असं मला वाटतं. आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करणं यात काही चूक नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न बंदुकांचा, हत्यारांचा, तर या अशा बंदुका गावकऱ्यांकडे असतील हे कोणालाही पटणं शक्य नाही. अत्यंत शांतपणे आणि सुरळीत चालू असलेल्या सत्याग्रहावरती केवळ अहंकार दुखावल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला. चिरनेर आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांवरती, ज्यामध्ये लहान मुलं आहेत, स्त्री आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यावरती अमानुष हल्ला करण्यात आला. अहो, गेले 6 महिने झाले आपण हेच ठरवत आलोय. कुणी काय केलंय ठरवायची वेळ आलीच असेल तर मग बऱ्याच गोष्टी ठरवाव्या लागतील. कारण सत्य उघड आहे. काहीही अपराध केलेला नसताना अनेक ग्रामस्थ गेले 6 महिने तुरुंगात आहेत, नरकवास भोगतायत, याला जबाबदार कोण? अपराध झाला आहे की नाही? माय लॉर्ड, अपराध ऑलरेडी सिद्ध झालेला आहे. आपण आपल्याच म्हणण्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही, तो सिद्ध करावा लागतो, नाही का? मिलॉर्ड, बंदूक आणि काढतूस कोणाकडे होती? ग्रामस्थांकडे? नाही. गोळीबार कोणावर झाला? ग्रामस्थांवरती. तो त्यांनी नाही केला. उलट 7-8 गावातले ग्रामस्थ या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले, याला जबाबदार कोण? हे असं म्हणतात की काही पोलीस ग्रामस्थांनी केलेल्या दगडफेकीमुळे बळी पडले, पण आपल्या समोर जो तपास उघड झालाय त्यावर निस्वच्छ कळत की त्यांचा मृत्यू दगडफेकीत नाही तर गोळीबारामुळे झालाय. हा गोळीबार कोणी केला आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की एकही पोलीस मृत्युमुखी पडला नाही, कुणी जखमी झालं नाही. मी ते मान्यच करतो, काही घटना घडल्या, पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे? ग्रामस्थ नाही तर इन्स्पेक्टर पाटील. मिलॉर्ड, एक जबाबदार व्यक्ती मुकाटपणे फिरते आणि ज्याने काहीच केलं नाही असे गरीब बिचारे ग्रामस्थ गेले अनेक महिने तुरुंगामध्ये नरकवास भोगतायत, याला जबाबदार कोण? आणि आज त्यांच्यावरती त्यांनी न केलेला गुन्हा कबूल करावा म्हणून प्रचंड दबाव टाकला जातोय, याला जबाबदार कोण? काही महिन्याच्या प्रयत्नानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद करून चिरनेर देशभक्तांची निर्दोष मुक्तता केली. देशप्रेमासाठी हौतात्म्य पत्करणारे तरुण या गावात जन्माला येऊन सुद्धा या गावाचा कुठेच उल्लेख नसावा, खरंच आश्चर्यजनक बाब आहे. म्हणजे इतकं निसर्गरम्य ठिकाण, महागणपतीचं देवस्थान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हौतात्म्याची झालर असलेलं हे चिरनेर गाव. या गावाला अ दर्जाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचं, तसंच तुम्हाला न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जय हिंद.